आमच्या समोर येऊन लोकांमधला अजून चलो थँक्यू सर. काल आघाडीत प्रवेश आम्ही तर अगोदरही म्हणालो होतो आताही म्हणतोय पण आम्हाला कोण घेणार नाही हे आम्हाला कळते पण तरी आम्ही म्हणत राहतो की आम्ही जायला त्या कुठल्या मुद्द्यावर ते त्यांनी सांगितलं पाहिजे आम्हाला का घेत नाही मी असं मागाशी म्हणालो की दोन भटजी होते आता ते दोन भटजी तयार झाल्यानंतर असं पुन्हा होत नाही असं दिसते. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बॅलेट पेपरचा आग्रह धरावा. बॅलेट पेपर निवडणुका नाही झाल्या तर निवडणूक लढवू नये अशी पूर्वीकाल भूमिका मांडली लोकशाही मराठीवर. काय सांगाल एकंदर? माझी ती भूमिका आहेच. मी आताही असं तेच पिटिशन आर्ग्यू करून आपल्या समोर प्रेस कॉन्फरन्स करतो. लोकांच्या मनामध्ये आणि राजकीय पक्षांच्या मनामध्ये जी शंका आहे का कायद्यामध्ये तुम्ही ईव्हीएम वापरा किंवा बॅलेट वापरा असं दोन्ही सोयी आहे. असंच नाही की तुम्ही असं हे करा ते याच्यामध्ये. मी काही गोष्टी इथे बोलू शकत नाही का मला माहिती आहे की मी ते इलेक्शन पिटिशन लढत असताना काय फेस करतो याची मला कल्पना आहे. पण मी काल जे म्हणालो की सर्व विरोधी पक्षाने आणि हे मी आज नाही म्हणत आहे 2004 मध्ये मी ज्यावेळेस पडलो त्यावेळेस माझं स्टेटमेंट होतं सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी माझं हास्य केलं की मला लोकांनी पाडलं नाही मला ईव्हीएम पाडलं. दुर्दैव आहे मी असं म्हणेन की इथले असणारे जेवढे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स आहेत तज्ज्ञ आहेत यांनी जी मांडणी केली पाहिजे ती मांडणी ती करत आणि हे माझ्या दृष्टीने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशामधली सगळ्यात मोठी कॅज्युअलिटी काही असेल तर ती इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी ही कॅज्युअलिटी आहे. त्याच्यामुळे माझं असं ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सना अपील करून राहणार आहे तुम्ही ईव्हीएम बद्दल तुमचं मत मांडा. चांगलं आहे वाईट आहे आम्ही असं काही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर नाही त्याच्यामुळे आम्हाला जे लिहितात येतात त्याच्यावरती आमचं ओपिनियन आम्ही करतो. पण खऱ्या अर्थाने इथला जो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे त्यांनी जर लिहायला सांगितलं की हे योग्य आहे की अयोग्य आहे तर मला वाटतं असं बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये स्पष्ट होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रात येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी काय म्हणतात असे कोणी काय म्हटलं याच्याशी मला घेणं नाही. मी मागच्या ऑगस्ट मध्येच म्हणालो होतो की एकनाथ शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील हा प्रश्न तुम्ही मला 2024 ला विचारा की एकनाथ शिंदे होते की नव्हते. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.